नमस्कार। साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियानं भालाफेकीत स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत पटकावलं सुवर्णपदक। पॅराऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र ठरला एकमेव भारतीय ॲथलीट। पंतप्रधान आणि देशवासियांनी व्यक्त केला आनंद। राज्यात मराठा समाजाकडून निघत असलेले मोर्चे त्यांच्या अनेक वर्षाच्या आक्रोशाचं प्रतिबिंब। मुख्यमंत्र्यांचं मत। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी। प्रधानमंत्री जनधन योजनेच्या ठेवींची रक्कम पोहोचली लक्षणीय 42,000 कोटी रुपयांवर। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आजपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ रस्ता अपघातात एक रुग्ण आणि चालक मृत्युमुखी। आणि लातूर उस्मानाबाद हिंगोली यवतमाळ परभणी नागपूर आणि नांदेडमध्ये पाऊस शेतकरी सुखावला। आणि आता पाहूया सविस्तर वृत्त। ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरो इथं सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या देवेंद्र झाझरियानं भालाफेकीत नवा विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावलं आहे। 63.97 मीटर अंतरावर भाला फेकून त्यानं स्वतःचाच विक्रम मोडीत काढला। याआधी 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यानं 62.15 मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं होतं। पॅराऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र हा एकमेव भारतीय ॲथलीट ठरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्रचं अभिनंदन केलं आहे। देवेंद्रनं केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी त्याचा गौरव केला आहे। रिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतानं आता 2 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 कांस्य अशी एकूण 4 पदकांची कमाई केली आहे। राज्यात सध्या मराठा समाजाकडून निघणारे मोर्चे त्यांच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचं प्रतिबिंब असून राज्य सरकारनं या आक्रोशाची गंभीर दखल घेतली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। राज्यात सध्या होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ मंत्री खासदार आमदार तसंच विविध पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे असं त्यांनी सांगितलं। मात्र राज्यातला जातीय तणाव वाढू न देता सामाजिक विषय संवादानं सुटावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। आगामी काळात या प्रश्नासंदर्भात राजकीय नेते प्रशासकीय अधिकारी विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी संवाद साधून या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल आणि त्यामध्ये दुबईच्या बुर्ज खलिफा आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या इतर केंद्रांप्रमाणे केंद्रांची उभारणी करण्यात येईल असं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे। ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर संपूर्ण जगाला आकर्षित करेल अशा केंद्राची निर्मिती करण्याची आपली इच्छा आहे असं ते म्हणाले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली असून यापुढे संसदेत हा विषय मांडणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। भूसंपादन आणि पर्यावरण विभागांच्या आवश्यक परवानग्या अजून मिळालेल्या नसल्यानं आणि अतिक्रमणं हटवण्यात दिरंगाई होत असल्यानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक झाला आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं। या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारनं 12,000 कोटी रुपयांची योजना आखली असून 2018 सालापर्यंत या महामार्गाचं संपूर्ण काँक्रिटीकरण करणं या योजनेत अपेक्षित आहे असंही गडकरी म्हणाले। प्रधानमंत्री जनधन योजनेतल्या ठेवींची एकूण रक्कम 42,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे। शून्य शिल्लक खात्यांचं प्रमाणही 25% खाली गेलं आहे अशी माहिती सरकारनं जाहीर केली। एप्रिलपासून या ठेवींमध्ये 6,000 कोटी रुपयांची भर पडली आहे। चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला या योजनेत 36,000 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आज 2 दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत। त्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष मेजवानीचं आयोजन केलं असून विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे। संरक्षण सामग्रीचा आणखी जास्त पुरवठा करावा अशी मागणी अफगाणिस्तानकडून होत आहे। गेल्या वर्षी भारताकडून अफगाणिस्तानला पहिल्यांदाच 4 MI-25 ही हेलिकॉप्टर्स देण्यात आली होती।
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घनी देशातल्या उद्योग समुदायाबरोबरही चर्चा करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ खासगी गाडीतून रुग्णाला नेत असताना झालेल्या रस्ता अपघातात चालक आणि रुग्ण मरण पावले. कंटेनर आणि मालवाहू गाड्यांना महामार्गावर बंदी असताना देखील त्या रस्त्यावरून कंटेनर कसा काय वाहतूक करत होता असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आणि तीव्र संताप व्यक्त केला. गणेशोत्सव म्हटलं की श्री गणेशाच्या विविध प्रकारच्या विविध रूपातल्या गणेशमूर्ती आल्या. चंद्रपूर जिल्ह्यातल्या विविध गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे आपलं वेगळेपण जपत यंदाही विविध वस्तूंपासून श्री गणेशमूर्ती साकारल्या आहेत. चंद्रपुरातल्या ब्रह्मास्त्र गणेश मंडळानं यंदा कापसापासून श्री गणेशाची सुरेख मूर्ती साकारली आहे. या मंडळाचं यंदाचं 21वं वर्ष आहे. दरवर्षी खडू, बांगड्या, लवंग, वेलची, गारगोट्या अशा विविध वस्तूंपासून गणेश मूर्ती तयार करणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य. यातून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा संदेश देण्याचा या मंडळाचा प्रयत्न आहे. इस वर्ष की मूर्ती हम लोगों ने कपास से बनाई हुई है, जिसमें सिर्फ विदर्भ की काली माटी का प्रयोग किया है और ये शेतकरियों के लिए है कि कपास का जो सोना है उसका उपयोग करके हमने दिखाया है. तुकुमच्या शिव बाळ गणेश मंडळानं यावर्षी 55 किलो सुपारीचा वापर करून गणेश मूर्ती तयार केली आहे. सुमारे 11 फूट उंचीची ही मूर्ती बनवण्यासाठी काळी सुपारी, पांढरी सुपारी आणि भाजलेल्या सुपारीचा वापर करण्यात आला आहे. शिवछत्र युवक गणेश मंडळानं खायच्या नळ्यांपासून सुबक मूर्ती बनवली आहे. जय हिंद गणेश मंडळानं शिवपिंडीला दूध अर्पण करणारी श्री गणेशाची मूर्ती तयार केली आहे. या मंडळाचं हे 57वं वर्ष आहे. नगीना बाग वॉर्ड गणेश मंडळानं यावर्षी गवतापासून श्रींची मूर्ती साकारली आहे. यातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे. पर्यावरण वाचवून झाडाची जोपासना करणे ह्या सगळ्या गोष्टीची एक मात्र जनतेमध्ये जनजागृती अभियान चालवण्याचे एक उद्देश्य ठेवून श्री बालवीर गणेश मंडळ यांनी हे गणपती मांडलेला आहे. गंज वॉर्ड इथल्या युवक गणेश मंडळानं श्री गणेशाला फुलपाखराच्या रूपात दाखवलं आहे. सामाजिक एकता जोपासण्याकरता आणि पर्यावरणाची समतोलता तसेच सर्व एकजुटीने राहावं याकरता ह्या युवक गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे. बाल सुभाषचंद्र बोस युवक गणेश मंडळानं 17 फूट उंचीची भव्य मूर्ती बसवली आहे. अशा विविध रूपातल्या गणेशाचं नागरिक गर्दी करत आहेत. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात 413 गावांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 112 गावांमध्ये जलपातळी सामान्य करण्यात यश आलं आहे. तसंच शेतशिवारात असलेल्या पूर्वीच्या बंधाऱ्यांचं खोलीकरण करणं, नवीन शेततळ्यांची निर्मिती करणं, तलावातला गाळ काढणं अशी विविध कामं करण्यात आली. त्यामुळे या बंधाऱ्यांमध्ये आणि तलावांमध्ये प्रचंड पाणीसाठा निर्माण झाला आहे. या पाण्यामुळे शेतातल्या विहिरीही तुडुंब भरल्या आहेत. इथले शेतकरी तुषार सिंचन, ठिबक सिंचन पद्धतीनं सोयाबीन, तूर, कापूर अशी पिकं घेत आहेत. गणेशोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धेतल्या विजेत्या स्पर्धकांचा काल गौरव करण्यात आला. चित्रकार गोपाल देऊस्कर यांच्या स्मरणार्थ शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि कला जगत संस्था यांच्या वतीनं ही 2 दिवसांची व्यक्तिचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत व्यावसायिक विभागात मनोज सकले तर विद्यार्थी विभागातून अमित दाने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. व्यावसायिक विभागात गणेश कळसकर यांनी द्वितीय तर गणेश हिरे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विद्यार्थी विभागात तुलसीदास सहारे यांनी द्वितीय तर प्रसाद थिटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांना यावेळी हजारे यांच्या हस्ते पहिला कलामहर्षी र ब केळकर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत राज्यभरातून तसंच राज्याबाहेरील चित्रकार सहभागी झाले होते. राज्यातल्या अष्टविनायकांप्रमाणे विदर्भातले अष्टविनायकही प्रसिद्ध आहेत. यातला आणखी एक म्हणजे वर्धा जिल्ह्यातलं केळझर इथलं श्री क्षेत्र सिद्धिविनायक गणपती देवस्थान. विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी वर्धा जिल्ह्यातल्या केळझर इथलं श्री सिद्धिविनायक गणपती देवस्थान एक आहे.
नागपूरपासून वर्धा रोडवर 52 किलोमीटर अंतरावर तर वर्ध्यापासून नागपूर रोडवर 25 किलोमीटर अंतरावर केळझर आहे। टेकडीवर हे मंदिर असून या मंदिराच्या परिसरातून संपूर्ण केळझर गावाचं विलोभनीय आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतं। वरद विनायकाची मूर्ती 4 फूट 6 इंच उंच आहे। अत्यंत प्रसन्नचित्त मनमोहक सजीव जागृतीचं असं या गणेशाचं स्वरूप असून त्याच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। या केळझर गावाचं नाव एकचक्र नगर असल्याचा उल्लेख वशिष्ठ पुराण आणि महाभारतांमध्ये आढळतो। श्री गणेशाची आख्यायिका म्हणजे महाभारतात महाभारत आणि रामायणाच्या इतिहासाप्रमाणे रामाचे गुरु वशिष्ठ यांना जेव्हा वर्धा नदीच्या तीरावर असलेले कोटेश्वर या ठिकाणी महायज्ञ करायचा होता तेव्हा त्यांना श्री गणेशाची पूजनाची आवश्यकता होती आणि केळझरला येऊन या टेकडीवर तपश्चर्या करून श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती निर्माण करून या ठिकाणी पूजन करून त्यानंतर त्यांनी कोटेश्वरला जाऊन महायज्ञ केला अशी आख्यायिका रामायण ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळते। तर हे एक जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा गणपती म्हणूनही भाविकांची श्रद्धा आहे। अत्यंत श्रद्धास्थान असलेलं भाविकांचं जे स्थान आहे हे अत्यंत जागृत आहे। इथे आलेले प्रचिती लोकांना आम्हाला पण आलेले आहेत, आम्हालाही जाणवतं, आम्हाला अजूनमधून असं वाटतं मंदिरात यावं असं, मनाला शांती मिळते, सुखशांती समृद्धी प्राप्त होते। या टेकडीवर इतिहासकालीन अनेक वस्तू आहेत। 1993 या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली आणि या खोदकामात एक शिवलिंग मिळालं। त्याचा उल्लेख शिवलीला मृताच्या शेवटच्या अध्यायात आढळून येतो। मंदिर परिसरात महालक्ष्मी आणि गजानन महाराजांचं देखील मंदिर आहे। तसंच भगवान विष्णूची कोरीव सुंदर मूर्ती सुद्धा या परिसरात खोदकाम करत असताना मिळाली आहे। निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिरात जाऊन मन अगदी प्रसन्न होतं। कोल्हापूरमधल्या विभागीय क्रीडा संकुलाचं काम कूर्म गतीनं सुरू आहे। याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा शाखेनं प्रतिकात्मक आंदोलन केलं। राज्य शासनानं कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला, मात्र जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही। जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट यासह अनेक कामं अजून प्रलंबित आहेत। जलतरण तलावात सांडपाणी साठलं असून कचऱ्याचे ढीग, वाढलेलं गवत यामुळे क्रीडा संकुलाला अवकळा प्राप्त झाल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। संकुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असून त्यासाठी ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। हवामान। लातूरमध्ये कालपासून सुरू झालेला पाऊस आजही सुरू आहे। उस्मानाबाद इथंही आज पाऊस सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत। हिंगोली जिल्ह्यात अखाडा, बालापूर, कुरुंदा, वसमत इथं मुसळधार पाऊस झाला। यवतमाळमध्येही चांगला पाऊस झाला। परभणी जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी दमदार पाऊस झाला। प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या पावसामुळे खरीपाच्या पिकांना दिलासा मिळालाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। नागपूर आणि नांदेडमध्येही हलका पाऊस झाला। येत्या 36 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या देवेंद्र झाझरियानं भालाफेकीत स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत पटकावलं सुवर्णपदक। पॅराऑलिम्पिकमध्ये 2 सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र ठरला एकमेव भारतीय अॅथलीट। पंतप्रधान आणि देशवासियांनी व्यक्त केला आनंद। राज्यात मराठा समाजाकडून निघत असलेले मोर्चे, त्यांच्या अनेक वर्षांच्या आक्रोशाचं प्रतिबिंब, मुख्यमंत्र्यांचं मत। मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीच्या विकासासाठी 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार नितीन गडकरी। प्रधानमंत्री जनधन योजनेच्या ठेवींची रक्कम पोहोचली लक्षणीय 42,000 कोटी रुपयांवर। अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी आजपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीजवळ रस्ता अपघातात एक रुग्ण आणि चालक मृत्युमुखी। आणि लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, यवतमाळ, परभणी, नागपूर आणि नांदेडमध्ये पाऊस, शेतकरी सुखावला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।